नमस्कार, एच डब्ल्यू मराठी मध्ये आपलं स्वागत. मी अतुल चव्हाण. एक नजर हेडलाईन्सवर. वित्त मंत्री पियुष गोयल यांनी आज सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये लोकसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घोषणांचा पाऊस पाडलाय. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे. सर्व वर्गांना विचारात घेऊन आणि सर्वांना काही ना काही लाभ मिळेल असा प्रयत्न या अर्थसंकल्पातून करण्यात आला आहे. हा अंतरिम अर्थसंकल्प केवळ ट्रेलर आहे. निवडणुकीनंतर पूर्ण अर्थसंकल्प सादर केला जाईल असंही मोदी म्हणाले. प्रयागराज येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी आज राम मंदिर अयोध्येतील राम जन्मभूमीवरच बांधण्याचा पुनरुच्चार केलाय. प्रयागराज येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते. राम जन्मभूमीवरच भव्य राम मंदिराची निर्मिती होईल. आता हे कसे बांधायचे हे सरकारने ठरवले पाहिजे. राम मंदिराची निर्मिती लवकरात लवकर सुरुवात होईल अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने सादर केलेल्या बजेटवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करत मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की डिअर नमो, मोदी सरकारने गेलेल्या 5 वर्षापासून शेतकऱ्यांचा अपमानच केला आहे. परंतु आज शेतकऱ्यांना मात्र 500 रुपये देण्याची घोषणा केली. या योजनेअंतर्गत दिवसाला 17 रुपये देऊन मोदी सरकारने पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा अपमानच केला आहे. केंद्रीय अर्थसंकल्पातून सरकारने मध्यम वर्गासाठी मोठा दिलासा दिल्याने याचे सकारात्मक पडसाद शेअर बाजारावरही उमटले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 500 अंकांनी तर निफ्टी 147 अंशांनी उसळला होता. पण दुपारनंतर निर्देशांक 450 अंशाच्याही खाली आला. उपोषणामुळे अण्णा हजारे यांचे वजन पहिल्या 2 दिवसातच 1.5 किलोने घटले आहे. वयामुळे अण्णांचा रक्तदाबही अनियमित असल्याने त्यांनी जास्त काळ उपोषण करणे धोक्याचे आहे असा सल्ला डॉक्टरांच्या एका पथकाने गुरुवारी दिलाय. अण्णा मात्र उपोषणावर ठाम आहे. सविस्तर बातम्यांसाठी पाहत रहा एच डब्ल्यू मराठी. आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. फेसबुक पेजला लाईक करा. यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.